नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या पुस्तकातील चौथे प्रकरण पाहणार आहोत, भारतीय कलांचा इतिहास। या प्रकरणाचा अभ्यास आपण चार टप्प्यामध्ये करणार आहोत। पहिला टप्पा जो आहे तो आपण समजावून घेणार आहे कला म्हणजे काय। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला भारतातील दृक कलांच्या परंपरा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण भारतातील ललित आणि अंगिक कलांच्या परंपरांचा परिचय करून घेणार आहे, आणि चौथ्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा ही कला, उपयोजित कला आणि या क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या संधी कोणकोणत्या असतात याविषयी आपण या पाठामध्ये काही भाग समजून घेणार आहे। तर चला सुरू करूया। पाहणो, कला म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहणार आहे। आता असं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की ज्याच्या अंगामध्ये कला असते तो कधी उपाशी मरत नाही, आणि खरोखरच ज्याच्या अंगामध्ये कला असते तो आयुष्यामध्ये त्या कलेच्या साह्यानं आपला उदरनिर्वाह छानपैकी करू शकतो। एवढंच नव्हे, जर ती कला आपण जोपासली तर जगप्रसिद्ध सुद्धा आपण होऊ शकतो। तर यासाठी आपल्याला कला म्हणजे काय हे पाहावं लागेल। आता कला म्हणजे काय तर साधं सोपं गणित आहे की स्वतःचे अनुभव। बघा, आपण स्वतःला काही अनुभव आलेले असतात, आपण काही ज्ञान घेतलेलं असतं, आणि आपल्यामध्ये असणाऱ्या भावभावना आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की या इतरांपर्यंत पोचवावं। आता त्या कशा पोचल्या पाहिजेत तर त्या पोचवण्याचं माध्यम, हे जे माध्यम आहे यालाच आपण कला म्हणतो। म्हणजे माझ्या अंगी असणारी एखादी कला मला जर इतरापर्यंत पोचवायची असेल, मला मिळालेले अनुभव ज्ञान हे मी कलेच्या माध्यमातून काय करू शकतो, इतरांपर्यंत पोचवू शकतो। आता दुसरा भाग आपण घेतला याच्यामध्ये कला निर्मितीचे घटक। आता एखादी कला जी आहे ती कशी निर्माण होते तर याचा पहिला महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे कलाकाराची कल्पकता। माणूस कल्पक असणं गरजेचं आहे, तरच कलेची आवड जी आहे ती निर्माण होत असते। दुसरी गोष्ट कलाकारामध्ये जी असते महत्त्वाची, ती असते संवेदनशीलता। आता संवेदनशीलता म्हणजे काय तर प्रत्येक घटकाविषयी आपल्या मनामध्ये असणारा जो आदर आहे त्या घटकाकडं, त्या वस्तूकडं, निसर्गाकडं बघण्याची जी क्षमता आपल्यामध्ये असते त्याला आपण संवेदनशीलता म्हणतो। त्यानंतर कलाकारामध्ये तिसरा जो घटक अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्हणजे भावनाशीलता। कलाकार हा भावनाशील असतो, मग तो चित्रकार असू दे, गायक असू दे, अभिनेता असू दे, नाटककार असू दे, तर त्याच्यामध्ये भावनाशीलता अत्यंत महत्त्वाची असते। आणि म्हणून या घटकांमध्ये या कला प्रकाराची विभागणी केलेली असते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे तो म्हणजे दृक कला आणि ललित कला। आता दृक कला म्हणजे काय तर डोळ्यांना दिसणारी, दृक म्हणजे दिसणं। मग अशा कोणत्या कला आहेत तर आपल्याला माहिती आहे अगदी पूर्वीच्या काळापासून गुहेमधून चित्र काढली जायची, आणि मग ही चित्र आजही वेगवेगळ्या गुहांमध्ये आपल्याला ही चित्र पाहायला मिळतात, याला आपण दृक कला म्हणतो। आणि ललित कला, ललित कलांना अंगिक कला असंही म्हटलं जातं। या अंगिक कला ज्या आहेत त्या माणसाला उपजतच असतात परंतु त्या दिसत नाहीत, त्याच्या अंगामध्ये असतात परंतु दिसत नाहीत, त्या प्रदर्शन केल्याशिवाय दिसत नाही। आपण पुढच्या घटकाकडे वळतोय। आता लोक या भारतीय कलांच्या इतिहासामध्ये भारतामध्ये कलेचे दोन प्रकार केलेले, एक आहे लोककला आणि दुसरी आहे अभिजात कला। बघा, समजून घ्या। आता लोककला जी आहे ती अगदी अश्मयुगीन काळापासून चालत आलेली कला आहे। बघा, लोककला लक्षात ठेवायची असेल तर एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की रोजच्या जगण्याचा भाग, उत्स्फूर्त अभिव्यक्ती ज्या कलेमध्ये असते त्याला लोककला म्हणतात। हा माणसाच्या रोजच्या जगण्यातला भाग असतो,
लोककलेसाठी खास असं प्रशिक्षण घेण्याची गरज नसते. अभिजात कला मात्र थोडी वेगळ्या प्रकारची आहे. या अभिजात कलेला नियमांची चौकट असते, प्रशिक्षण घ्यावं लागतं, दीर्घकाळाचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. उदाहरणार्थ तुम्हाला चित्रकला जी आहे ती काही सहज येणारी कला नाही आहे, ती अंगिक नाही, त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं. गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, संगीत आहे, यासाठी त्यातले नियम आपल्याला शिकावे लागतात. आपल्याला गायनाची कला अवगत करायची असेल तर आपल्याला शास्त्रीय संगीत शिकावं लागेल, वादन करायचं असेल तर वेगळ्या गोष्टी आपल्याला वाजवता आल्या पाहिजे. त्या आपल्याला अंगिक कला नाही आहे, ही आपल्याला अभिजात कला ज्या असतात त्या शिकाव्या लागतात. त्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. म्हणून पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कलेच्या बाबतीमध्ये सांगितला जातो तो म्हणजे कलाशैली. आता कलाशैली, आता शैली म्हणजे काय तर पद्धत. इंग्रजीमध्ये आपण स्टाईल हा शब्द वापरतो. आता स्टाईल हे तुम्हाला लवकर कळेल. आता तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून आपण सुरुवात करूया की साधारणपणे चित्रपट क्षेत्र हे प्रत्येक मुलांना आवडतं आणि चित्रपटातले कलाकार मग प्रत्येकाच्या आवडीचा कलाकार असतो. का आवडत असतो तर त्या कलाकाराची शैली आपल्याला आवडत असते. मानो प्रत्येक कलेमध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे, प्रत्येक कलाकाराची शैली वेगळी असते. बघ आपण ज्यावेळेला अमिताभ असेल, धर्मेंद्र असेल, जितेंद्र असेल, त्यांचा संवाद शैली असेल, त्यांची अभिनयाची शैली असेल, अगदी नाटकांचा विचार केला आपण, नाना पाटेकरांचं असेल, त्यांची शैली, बोलण्याची शैली आहे त्यांची वेगळी. त्याचबरोबर डॉक्टर श्रीराम लागूंची शैली वेगळी असेल. बघा प्रत्येकाची शैली वेगळी आहे, मग ती नृत्याची असेल, अभिनयाची असेल, संवादाची असेल, आणि मग हीच शैली त्या कलाकाराची ओळख बनत जाते आणि मग हीच शैली कलेची परंपरा सुद्धा ठरवत असते. म्हणून कलाशैली म्हणजे काय तर प्रत्येक कलाकाराची एक स्वतःची अशी ठरलेली शैली असते. अगदी खेळाडूंमध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतं. एखादा खेळाडू जो आहे, मग क्रिकेट असेल, फुटबॉल खेळत असेल, त्याचा फटका मारण्याची पद्धत शैली वेगळी असते आणि मग तीच त्याची ओळख बनत जाते. अशा प्रकारे कलेमध्ये शैलीला फार महत्त्वाचं स्थान आहे. उदाहरणार्थ मराठा चित्रशैली आपण ज्यावेळेला पाहतो, मग या मराठा चित्रशैलीचं काय वेगळेपण आहे तर साधारणपणे या शैलीतली चित्र जी आहेत ती आपल्याला रंगीत स्वरूपामध्ये दिसतात आणि जास्तीत जास्त ती आपल्याला भित्ती चित्र पाहायला मिळतात आणि मग वेगवेगळ्या वाड्यामधून, जुन्या वाड्यांमधून ही चित्रशैली आपल्याला पाहायला मिळते आणि मग या अशा चित्रशैलीतून ही एक परंपरा होत जाते आणि त्यातून आपण त्या काळातील वेगवेगळ्या परंपरांचा, वेगवेगळ्या कलांचा सहजपणे अभ्यास करू शकतो. पुढचा भावना घटक जो आहे तो आहे भारतातील दृक कला परंपरा. आता दृक कलामध्ये दोन कलेचा समावेश होतो, म्हणजे दोन कलांचा समावेश होतो. पहिली आहे चित्रकला. या चित्रकलेविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. भावना चित्रकला ही द्विमिती आहे, हे दोन बाजू असतात. याच्यामध्ये निसर्ग चित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र किंवा मग दगडावरती काढलेली चित्र, भिंतीवर काढलेली चित्र, कागदावर, सुती कापडावर, रेशमी कापडावर काढलेली चित्र, फलकांवरती, मातीच्या भांड्यावरती अनेक प्रकारे आपल्याला चित्रकलेचा उपयोग करता येतो. आता परत चित्रकलेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्याच्यामध्ये पुन्हा मग जसं आपण पाहिलं की लोककला आणि अभिजात कला, तसं चित्रकलेमध्ये सुद्धा लोकचित्रकला शैली ही महत्त्वाची ठरते. आता लोकचित्र मी मगाही सांगितलं बघा, लोककला याचा अर्थ अंगिक असणाऱ्या कला, यासाठी आपल्याला कुठे प्रशिक्षण घ्यायची गरज नसते. हे निसर्गातच उपजतच माणसामध्ये या कला असतात आणि मग आपल्याला अश्मयुगीन काळामध्ये, जसं मी मगाशी सांगितलं की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा या राज्यामध्ये आजही गुहाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. मग मध्य प्रदेशातल्या भीमबेटका येथील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. मनुष्याकृती असेल, प्राणी असेल, शिकार करताना प्राण्यांची चित्र काढलेली आहेत लोकांनी. तर माणूस हळूहळू मग याच्यामध्ये बदल गेला, अश्मयुगातून माणूस जो आहे तो बदलत गेला
निसर्गातल्या काही गोष्टींचा तो चित्रकलेसाठी वापर करू लागला. निसर्गातली द्रव्यापासून त्यानं काही रंग तयार केले आणि मग त्या त्या काळामध्ये तो ते वापरू लागला. अशा प्रकारे लोकचित्रकला जी आहे ती विकसित होत गेली. त्यानंतर आपण या आजही बघू शकतो ग्रामीण भागामध्ये हे आपल्याला फारसं पाहायला मिळतं की लग्न कार्यामध्ये सणासुदीला अगदी मस्तपैकी शाडूची माती लोक आणतात आणि भिंती सारवून घेतात. आजही गावाकडे मातीच्या भिंती आहेत आणि त्या भिंतीवर चित्र काढणं, अंगणात रांगोळी काढणं, आणि यातून यासाठी काही कुठं प्रशिक्षण घ्यायची गरज नाही, म्हणून याचा समावेश जो आहे तो लोकचित्रकलेमध्ये केलेला असतो. मानो याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं की लोककलेवर माणूस कुठल्या कुठे पोचू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये आहे. ते आहे पद्मश्री बहुमान मिळवलेले की ज्यांनी महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरेची कला ही जगभर नेली, असे ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे. अनु या माणसानं आपली वारली चित्रकला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. बघा, यासाठी कुठे प्रशिक्षण घेतलं नाही, काही नाही, पण अंगिक असणारी ही लोककला जगापर्यंत पोहोचवली. तसं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्या प्रदेशातल्या अशा काही कला जगापर्यंत तुम्हाला पोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळे प्रयोग करावे लागतील. दुसरे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आजही महाराष्ट्रातल्या काही गावामध्ये चित्रांच्या साह्यानं कथा सांगितली जाते. पिंगुळी नावाचं गाव आहे कोकणामध्ये, पिंगुळी नावाचं गाव कुडाळजवळ आहे. तर या पिंगुळी गावातला जो ठाकर समाज आहे, आदिवासी समाज आहे, या समाजानं ही चित्रकथेची परंपरा आजही तशीच जपलेली आहे. रामायणातल्या, महाभारतातल्या या सगळ्या कथा हे चित्राद्वारे सांगतो. काय वेगळेपण आहे बघा, आणि सहजपणे आपण ज्यावेळेला ते चित्र पाहतो त्यावेळेला आपल्याला रामायणातल्या सगळ्या कथा सहजपणे कळतात. पण असे एक वेगळा प्रयोग आजही ते लोक करत आहेत आणि ते त्यांनी परंपरा चालू ठेवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या प्रदेशातील किंवा तुमच्या अंगी अशी एखादी कला असेल तर ती कला विकसित करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. पण दुसरा चित्रकलेच्या बाबतीमधला मुद्दा सांगितला जातो तो म्हणजे अभिजात चित्रकला. आता अभिजात चित्रकला आपल्याला जोपासायची असेल तर प्रशिक्षणाची गरज आहे. आपल्याला कुठेतरी जाऊन, कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन, कुठल्या तरी संस्थेमध्ये जाऊन ती शिकली पाहिजे. मग यासाठी आपल्याला कष्ट करावं लागेल. असं नाही की चित्रकला आजच आहे, अभिजात चित्रकला आजच्याच काळामध्ये, अगदी प्राचीन काळापासून प्राचीन वाङ्मयामध्ये सुद्धा अभिजात चित्रकलेचा उल्लेख आलेला आहे. मानो एकूण 64 कलांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेख्यम असा केलेला आहे. आणि या आलेख्य विद्येची षडांग म्हणजे 6 अंग, त्याचे 6 पैलू सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला पैलू जो आहे तो रूपभेद आहे, म्हणजे विविध आकार, प्रमाण, प्रमाणबद्ध रचना, मोजमाप, भाव म्हणजे भावदर्शन झालं पाहिजे त्याच्यातून, लावण्ययोजन, सौंदर्याचा स्पर्श त्या चित्राला असला पाहिजे, सादृश्यता, वास्तव्याच्या जवळ जाणारी ती चित्रकला असणं गरजेचं आहे, आणि शेवटचं अंग जे आहे ते म्हणजे वर्णिका भंग म्हणजेच रंगाचं आयोजन. पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर आपल्याला दीर्घकालीन प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. आणि हे प्रशिक्षण मग कुठे मिळतं तर अशा अनेक इन्स्टिट्यूट आहेत. मुंबईमध्ये असणारी 1857 स्थापन झालेली जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री, म्हणून ही फार मोठी संस्था की अनेक चित्रकारांना जन्माला घालणारी अशी ही संस्था आहे. तिथं जाऊन आपण काय करू शकतो तर हे प्रशिक्षण घेऊ शकतो. मानो पेस्तनजी बोमनजी नावाचे जे चित्रकार होते त्यांनी त्यांच्या पुढाकारातून जमशेदजी जिजीभॉय यांनी सुरू केलेली अशी ही संस्था एम एफ हुसेन, दादासाहेब फाळकेंसारखा चित्रमहर्षी आपल्याला या संस्थेनं दिला. आजचं नाव घेतलं तर नितीन देसाई, फार मोठे
कला दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत असतात त्यांचं उदाहरण आपल्याला देता येईल। तर बाबांनो अशा प्रकारे की ही जी अभिजात चित्रकला आहे ती चित्रकला जर आपल्याला जोपासायची असेल तर आपल्याला प्रशिक्षण घेणं हे गरजेचं आहे। आता पुढची कला जी आहे ती आहे शिल्पकला। बाबांनो चित्रकला जी आहे ती चित्रकला ही द्विमिती असते, शिल्पकला मात्र त्रिमिती असते, याला रुंदी पण असते आणि त्यामुळे ती त्रिमिती आहे। आता शिल्पकला जी आहे ती अगदी पुरातन काळापासून आपल्या भारतामध्ये चालत आलेली आपल्याला पाहायला मिळते। शिल्पकलेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर भांडी तयार करणं, मूर्ती तयार करणं, पुतळा असेल, काही शिल्प कोरलेली असतात, मग यासाठी दगडाचा, धातूचा, मातीचा उपयोग केलेला असतो। बघा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला सांगता येईल की वेरूळचं कैलास लेणं। बाबांनो एकाच अखंड अशा शिलाखंडामध्ये हे कोरलेलं असं वेरूळचं कैलास लेणं हे जगामध्ये एक वेगळं आहे। राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याच्या काळामध्ये या कैलास लेण्याची सुरुवात झालेली होती आणि कृष्णराज, प्रथम कृष्णराज यानं या वेरूळच्या कैलास लेण्यांना पूर्ण रूप दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 60 मीटर लांब, 30 मीटर रुंद असा एकच पहाड आणि त्या पहाडातून जवळजवळ 40,000 टन दगड वेगळा केला आणि 90 फूट उंचीचं असं भव्य मंदिर म्हणून आपल्याला एकाच शिलाखंडामध्ये कोरलेलं पाहायला मिळतं। आणि मग त्या शिलाखंडामध्ये आपल्याला बौद्ध, हिंदू, जैन लेणी पाहायला मिळतं। बघा असं वेगळेपण जपलं पाहिजे आणि हे वेगळेपण आहे म्हणूनच सर्व जगातील लोक या कैलास लेण्याला भेट देत असतात। एक उदाहरण तुम्हाला सांगितलं आहे ना सारनाथ। सारनाथ अशोक स्तंभ जो आहे त्याला भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह मानलं जात। सम्राट अशोकाच्या आज्ञा याच्यावरती कोरलेल्या आहे। या स्तंभाचं जे शीर्ष आहे ते शीर्ष आपल्या भारताचं राष्ट्रचिन्ह आहे। पण मौर्यकालीन मूर्तिकलेचं अत्युच्च द्योतक जे आहे ते म्हणजे हा सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे। म्हणजे असं नाही की बाबांनो शिल्पकला जी आहे ती अलीकडच्या काळातली आहे, पुरातन काळापासून चालत आलेली आणि जगभर प्रसिद्ध असणारी अशी शिल्पकला आपल्या भारतामध्ये उदयास आली। आता शिल्पकलेमध्ये सुद्धा परत दोन प्रकार केलेले आहेत, लोकशिल्पकला आणि अभिजात शिल्पकला। बघा लोकशिल्पकलेमध्ये यासाठी कुठलं प्रशिक्षण घ्यावं लागत नाही। बाणो भारत हा अनेक धर्मांचा देश आहे, अनेक धर्माचे लोक आपल्या वेगवेगळ्या धार्मिक परंपरा साजऱ्या करत असतात आणि मग त्यांची पूजा करत असतात आणि त्या पूजेच्या वेळी काही ना काहीतरी अर्पण करण्याची प्रथा जी आपल्याकडे हडप्पा संस्कृतीच्या काळापासून चालत आलेली। अगदी महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये पण आज आपण आता लवकरच येणारा गणेश उत्सव, या उत्सवामध्ये आपण गणेश मूर्ती तयार करतो आणि मग त्याचं विसर्जन नंतर करत असतो। गौरीचे मुखवटे तयार करणं, ज्यावेळेला बेंदूर असतो म्हणजे बैलपोळा असतो त्या बैलपोळ्याला बैल तयार करणं, मातीचे लाकडी मुखवटे तयार करणं, खांब तयार करणं, विरगळ तयार करणं, विरगळ म्हणजे थडगी, अशा प्रकारे वेगवेगळ्या या शिल्पकला म्हणजे मूर्ती तयार करून मुखवटे तयार करण्यातून यासाठी कुठली प्रशिक्षणाची गरज नाही, लोककला आहे, ही अंगिक असते। आजही तुम्ही खेडेगावामध्ये गेला तर तुम्हाला या सगळ्या कला पाहायला मिळतील। अगदी नागपंचमीला नागोबा तयार करणं यासाठी कुठे प्रशिक्षण घ्यायची गरज नाही आहे। बेंद्राला बैल तयार करून तो दिला जातो घरोघरी आजही। बाबांनो या सगळ्या गोष्टी या माणसामध्ये उपजतच असतात आणि त्या मग अशा वेळेला काय होत असतात, त्यांचा उपयोग होत असतो। पण अभिजात शिल्पकला शैली मात्र आपल्याला पूर्णपणे वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते।
आता अभिजात म्हटलं की प्रशिक्षण, अभिजात म्हटलं की नियम. आणि मग याचा विचार करता भारतामध्ये बाणो मुद्रा दगडी आणि काश्य पुतळे अगदी 5,000 वर्ष किंवा त्याही पेक्षा प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेची साक्ष देत असत. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून या शिल्पकलेला अभिजात शिल्पकलेला सुरुवात झाली. मध्य प्रदेशातला सांची इथला स्तूप असेल अशोकानं उभारलेला. या शिल्पाची सजावट आपण बघितली, त्याच्यावरचं केलेलं नक्षीकाम बघितलं तर हे काय सहज नाही आहे. यासाठी कुठे ना कुठेतरी प्रशिक्षण आहे, नियम आहे. पण बाणो त्याही काळामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण घेऊन शिल्पकला जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते. इंडोनेशियातील बोरोबुदुर स्तूप असेल, हा जगातला सर्वात मोठा स्तूप मानला जातो. आणि मग 1991 साली युनेस्कोनं बोरोबुदुर हा जो स्तूप आहे त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. तर बघा अशी ही शिल्पकला. अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येते. गोलार्ध कमाणीसारखा भाग असतो, विटांची रचना असते. असे एक वैशिष्ट्यपूर्ण हे स्तूप जे आहेत ते आपल्याला आपल्या भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आता त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे भारतीय मूर्ती विज्ञान. बाणू भारतामध्ये मूर्ती विज्ञान जे आहे ते साधारणपणे इसवी सनाच्या 1-3 शतकामध्ये कुशाण राजेच्या काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आलेली होती. आणि या शैलीनं भारतामध्ये मूर्ती विज्ञानाचा पाया घातला असं म्हटलं जातं. साधारणपणे देवांच्या प्रतिमा तयार करणं, त्याचबरोबर एखाद्या नाण्यावरती देवाच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम हे तयार झाले, एक मापदंड तयार झाला. आणि इसवी सनाच्या 9-13 शतकामध्ये चोळ राजांच्या या काळामध्ये भारतामध्ये कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. आणि त्याच्यापासून शिवपार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. तर बाणो अशा प्रकारे हे मूर्ती विज्ञान म्हणजेच भारतीय कलांची एक साक्ष देणारं अशी एक मला परंपरा पाहायला मिळते. आता त्यानंतर पुढचा भाग आहे, पुढचा घटक जो आहे तो आहे स्थापत्य आणि चित्रकला, सॉरी स्थापत्य आणि शिल्पकला. आता बघा स्थापत्य आणि शिल्पकलेमध्ये की स्थापत्य म्हणजे एखादी गोष्ट स्थापन करणं, बांधकाम ज्याला म्हणतो आपण. आणि मग हे स्थापत्य एखादं बांधकाम करत असताना मग त्याच्यामध्ये केलेला शिल्पकलेचा वापर, मग या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत परंतु त्याला एकत्र आणलं. मग स्थापत्य आणि शिल्पकलेमध्ये कुठल्या गोष्टी येतात तर कोरीव लेणी येतात. वेगवेगळे प्रवेशद्वार करायचे, निर्माण करायची पद्धती या काळामध्ये निर्माण झालेली होती. वेगवेगळे खांब निर्माण करणं, मूर्ती म्हणजे उदाहरणार्थ आपण अजिंठा वेरूळला गेलो तर आपल्याला कोरीव लेणी पाहायला मिळतात. प्रवेशद्वारावरती वेगळ्या प्रकारचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. आता स्थापत्य आणि शिल्पकलेमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट जी कुठं आपल्याला पाहायला मिळते जास्तीत जास्त, भारतामध्ये मंदिर स्थापत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता ही मंदिर स्थापन करण्याची जी सुरुवात आहे ती भारतामध्ये साधारणपणे इसवी सनाच्या 4-ख्या शतकामध्ये गुप्त राजांच्या काळामध्ये झाली. आणि मग या मंदिरामध्ये सुरुवातीस गाभारा आणि मग त्याबाहेरील 4 स्तंभ, ओसरी असं मंदिराचं स्वरूप होतं. हळूहळूहळू काळ बदलला आणि मग या शैलीमध्ये पण बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बाणू या मंदिर शैलीमध्ये आपल्याला काही शैली पाहायच्या आहेत. ज्याच्यामध्ये पहिली शैली आहे ती आहे नागर शैली. आता नागर म्हणजे काय तर नगर. आता ही शैली आपल्याला साधारणपणे उत्तर भारतामध्ये पाहायला मिळते. हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत
ही नागरशैली आणि या नागरशैलीमधली मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आता या नागरशैलीचं वैशिष्ट्य काय? एकच वैशिष्ट्य आहे नागरशैलीचं की निमुळती होत जाणारी शिखरं आपल्याला मंदिराची पाहायला मिळतात. आता उदाहरणार्थ आपण खजुराहो मध्य प्रदेशामध्ये आपण गेलो तर खजुराहोचे मंदिरं, जगन्नाथाचं मंदिर पुरी येते ओडिसामध्ये आहे, किंवा ओडिसातील कोणार्कचं सूर्य मंदिर असेल, हे सगळी मंदिरं ज्या वेळेला आपण पाहतो ही सगळी मंदिरं नागरशैलीमध्ये बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. बघा वेगळेपण आहे, काळ बदलत गेला, राजवटी बदलल्या, शैली बदलली. त्यानंतर दुसरी शैली आपल्या भारतामध्ये पाहायला मिळते ती आहे द्राविड शैली. आता द्राविड शैलीचं वेगळेपण काय आहे? तर हे या मंदिराचं शिखर जे आहे ते स्तूपासारखं थोडं मोठं असतं, पसरट असतं. आता द्राविड म्हणजे कुठला भाग? तर साधारणपणे दक्षिणेकडच्या भागाला आपण द्राविड म्हणतो. आणि अशी सगळी मंदिरं आपल्याला दक्षिणेकडे पाहायला मिळतात. दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आपण गेलो मदुराईला की मीनाक्षी मंदिर आहे. हे मीनाक्षी मंदिर हे उत्तम द्राविड शैलीचं मंदिर समजलं जातं, अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर वेसर शैली, बघा काळ बदलत गेला, शैली बदलत गेल्या. आता वेसर शैली ही दोघांची मिळून बनलेली आहे, नागर आणि द्राविड. आता याचा विस्तार पुन्हा वाढत गेला, विंध्य पर्वतापासून कृष्णा नदीपर्यंत ही जी या पट्ट्यामध्ये आपल्याला ही वेसर शैली पाहायला मिळते. साधारणपणे कर्नाटकामध्ये चालुक्य राजे होते, त्या चालुक्यांच्या जी मंदिरं आहेत त्यांच्या काळातील त्या मंदिराची शैली आपल्याला वेसर शैली पाहायला मिळते. त्यानंतर पुढची शैली जी आहे ती भूमिज शैली आहे. साधारणपणे ही या शैलीचं वैशिष्ट्य काय? तर या शैलीमध्ये मंदिराची शिखरं जी आहेत ती वरपर्यंत लहान 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 होत जातात. राजस्थान, महाराष्ट्र, बघा आपल्याकडे जे मंदिर आहे ते कसं शिखर अगदी छोटं 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 होत जातं शेवटपर्यंत. प्रत्येक शैली वेगळी आहे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे हेमाडपंथी मंदिर. आता हेमाडपंथी मंदिर, ह्याला हेमाडपंत मंदिर असं का म्हटलं जातं? तर हेमाद्री पंडित नावाचा हा मुख्य प्रधान होता देवगिरीच्या यादवांच्या पदरी 1259 ते 1274. आणि हा एक इंजिनियर पण होता, अभियंता होता. आणि त्यानं अशा मंदिरांचा शोध, म्हणजे ही शैली जी आहे ती त्यानं विकसित केली, म्हणून या शैलीला हेमाडपंथी मंदिर असंही म्हटलं जातं. पण या मंदिरांचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे? तर त्यानं पहिल्यांदा असा वापर केला की चुना वापरला नाही, दगड सांधण्यासाठी चुन्याचा वापर केला नाही. आणि कातलेल्या खोबणी आणि कुसू, बघा एकमेकामध्ये या ज्या खोबणी आहे ते एकमेकामध्ये घट्ट बसतील अशा प्रकारे त्याची निर्मिती केली, आणि त्या बसवण्यासाठी कुठेही आपल्याला चुन्याचा वापर दिसत नाही. इतकं सुंदर मंदिर आहे. मुंबईजवळचं अंबरनाथ येथील अंबरेश्वर असेल, नाशिकजवळचं सिन्नर येथील गोंदेश्वर असेल, हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील नागनाथ असेल, ही सगळी हेमाडपंथी मंदिराची उदाहरणे. बघा बघा, जसा काळ बदलत गेला तसं स्थापत्य आणि शिल्पकला शैली बदलत गेली. हळूहळू मध्ययुगामध्ये मुस्लिम सत्तांचं आक्रमण आपल्या देशावरती झालं, आणि मग मुस्लिम शैली आणि आपल्या देशातली भारतीय शैली यांच्या मिश्रणातून अनेक जगप्रसिद्ध अशी स्थापत्यशैलीची उदाहरणं आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये पहिलं उदाहरण मी सांगणार आहे ते म्हणजे कुतुब मिनार. भगवानो, कुतुब मिनार जे आहे की मोहम्मद गोरीला ज्याला पराभूत केलं गेलं त्यावेळेला त्याच्या विजयाचा एक प्रतीक म्हणून कुतुबुद्दीन ऐबकानं कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ केला. परंतु त्याच्या हयातीमध्ये त्याला ते पूर्ण करता आलं नाही. आणि त्यानंतर अल्तमश नावाचा हा सुलतान ज्यावेळेला आला त्यावेळेला ISV 13 व्या शतकामध्ये त्यानं या कुतुब मिनारचं बांधकाम हे पूर्ण केलेलं आहे. भावना, याचं वैशिष्ट्य काय? तर विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. 379 पायऱ्या आतल्या बाजून, बाहेरून तुम्हाला कुठेही पायऱ्या दिसत नाही, आणि आपण सहजपणे त्या पायऱ्यातून अगदी टोकापर्यंत जाऊ शकतो. इतकी सुंदर इमारत, या इमारतीचा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला आहे. पुढचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, जगप्रसिद्ध ताजमहल.
बानु शाहजान आपल्या पत्नीच्या प्रेमाच्या खातर आठवणीमध्ये स्मरणार्थ त्यांनी ताजमहल बांधला. यमुना नदीच्या काठी असणारी ही वास्तू जगातील एक आश्चर्य मानले जाते. ही एक वेगळी शैली आहे, लक्षात ठेवा. भारतीय आणि इस्लामिक शैलीचं एकत्रीकरण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला संगमरमर टॉवर दिसतील, पायामध्ये वेगळेपण दिसेल, मुख्य कमान वेगळी आहे, घुमट आहे, वेगळ्या गोल छत्र्या आहेत, किरीट कलश आहे, मिनार आहे. म्हणजे भारतीय आणि मुस्लिम या कलेचा एकत्रितपणा आपल्याला ताजमहालमध्ये पाहायला मिळतो. आणि पुढचा एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जे आधुनिक काळामध्ये निर्माण झालं, ती आहे इंडो गॉथिक शैली. इंडो गॉथिक शैली म्हणजेच भारतीयांची आणि युरोपियनची शैली मिळून इंडो गॉथिक शैली. याचं उत्तम उदाहरण हे दिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याला CST असं म्हटलं जातं, बोरीबंदर इथं असणारं हे रेल्वे स्टेशन उत्तम भारतीय आणि युरोपीय शैलीचा नमुना आहे, इंडो गॉथिक शैलीचा नमुना आहे. त्याला पहिलं VT असं म्हटलं जायचं, व्हिक्टोरिया टर्मिनस, आता त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं ठेवलेलं आहे. मानो तुम्ही जर ही इमारत बघितली तर तुम्हाला चर्च सारखी वाटते, पण आतमध्ये आपण गेलो तर भारतीय कलेचे सुद्धा अनेक नमुने आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. मानो आत्तापर्यंत आपण चित्रकला, शिल्पकला, मूर्तिविज्ञान याविषयी अभ्यास केला. आता पुढचा जो भाग आहे तो आहे लोकपरंपरेचा आणि अभिजात कलेच्या परंपरेचा. आता लोककलेच्या परंपरेमध्ये कोणते भाग येतात, तर याच्यामध्ये लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्याच्या परंपरा, कोळी नृत्य असेल, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ, यासाठी काही प्रशिक्षण घ्यायची गरज नाही आहे. या अंगिक कला असतात आणि त्या सहजपणे काय करत असत, सादर केल्या जातात. पण अभिजात कलेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला लोककलेप्रमाणे यालाही आपल्या देशामध्ये समृद्ध वारसा आहे. मानो IS-पूर्वी भरतमुनीने लिहिलेलं नाट्यशास्त्र हे याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. या नाट्यशास्त्रामध्ये गायन, वादन, नर्तन, नाट्य या सगळ्या कलांचा सविस्तर असा उहापोह केलेला आहे. सगळ्या रसांचा उहापोह या नाट्यशास्त्रामध्ये आलेला आहे. मानो ज्या ज्या वेळेला आपण अभिजात कलेच्या परंपरेमध्ये संगीत परंपरेचा आपण विचार करतो त्यावेळेला भारतातील शास्त्रीय गायनामध्ये हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा दोन शाखांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. साधारणपणे उत्तर भारतामध्ये आपल्याला हिंदुस्थानी संगीत पाहायला मिळतं आणि दक्षिण भारतामध्ये आपल्याला कर्नाटक संगीत पाहायला मिळतं. हे शास्त्रीय संगीताचे दोन प्रकार आपल्या देशामध्ये आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही घराणी पाहायला मिळतं. हिंदुस्थानी संगीतामध्ये किराणा, आग्रा, जयपूर, अत्रौली या घराणी पाहायला मिळतात. गायनामध्ये ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, वादनामध्ये दिल्ली, बनारस, पंजाब, नर्तनामध्ये जयपूर, लखनौ, बनारस अशा प्रकारची घराणी पाहायला मिळतात. मग घराणं म्हणजे काय, तर परंपरा, त्या घराण्यानं त्या परंपरा पुढे चालवत ठेवलेल्या आहेत. तर बाळो यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं. अभिजात कलेच्या परंपरेसाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्या शिकाव्या लागतात. अगदी भारतातील, उत्तर भारतातील कथ्थक असेल, महाराष्ट्रातील लावणी असेल, ओडिशी असेल, तामिळनाडूचं भरतनाट्यम असेल, आंध्रचे कुचीपुडी असेल, केरळचं कथकली असेल, मोहिनीअट्टम असेल, हे आपल्याला शिकावं लागतं. आणि यातून मग आपण आपल्या अंगामध्ये असणाऱ्या कलेच्याद्वारे यामध्ये पारंगत होऊ शकतो. बघा, आज तुम्हाला एक उदाहरण देतो की गायन असेल, वादन असेल, नर्तन असेल, आज कितीतरी प्रमाणामध्ये तुम्हाला स्टेज उपलब्ध आहे. वेगवेगळे गायनाचे शो होत असतात, वेगवेगळे नृत्याचे शो होत असतात, त्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या कला ज्या आहेत त्या कलातून स्वतःला सिद्ध करू शकता. मानव स्वतंत्र भारतामध्ये शास्त्रीय संगीताला रसिकापर्यंत जर पोहोचवण्याचं श्रेय कोणाला जात असेल तर ते सवाई गंधर्व या संगीत महोत्सवाला जातं.
आता सवाई गंधर्व महोत्सव कुठे भरतो? तर तो पुण्यामध्ये भरतो. अनो भीमसेन जोशी सवाई गंधर्व त्यांनी सुरुवात केली आपल्या गुरूंच्या नावाने. त्यांचे गुरु सवाई गंधर्व आणि त्यांच्या स्मरणार्थ 1952 भीमसेन जोशींनी या मोठ्या संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातं. आजही भारतातले सगळे शास्त्रीय गायक या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आतुर झालेले असतात, इतकं या महोत्सवाचं महत्त्व सांगितलं जातं. शेवटचा एकच मुद्दा सांगणार आहे आणि मग मी व्यावसायिक संधीकडे, व्यावसायिक संधी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगणार आहे. बानो काहीतरी वेगळं पण आपल्याला करायला पाहिजे. जसं मी सांगितलं की प्रत्येक काळ बदलत गेला, चित्रशैली बदलत गेली, वेगवेगळ्या राजवटी आल्या, त्याच्यामध्ये बदल झाला, वेगवेगळ्या शैलीमध्ये विकसित होत गेल्या, दोघांचं मिश्रण झालं. ताजमहालचं उदाहरण आपण बघितलं. तसं संगीत क्षेत्र असेल, नाट्यक्षेत्र असेल, नृत्य असेल, याच्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी वेगळे प्रयोग केले तरच या गोष्टी ज्या आहेत त्या रसिकांपर्यंत पोहोचणार आहेत. बानो पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य यांचा मेळ घालून, बघा पाश्चात्य संगीत आणि पाश्चात्य नृत्य यांचा मेळ घालून एक नवीन प्रकार ज्या माणसानं उदयास आणला, एक नवीन शैली नृत्याची ज्या माणसानं जगाला दिली, त्या कलाकाराचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे. त्या कलाकाराचं नाव आहे उदयशंकर, पंडित रविशंकर यांचे बंधू. बानो यांनी काय केलं असेल? तर भारतीय संगीत आणि युरोपीय संगीत, भारतीय नृत्य आणि युरोपीय नृत्य यांचा मेळ घालून एक वेगळा प्रकार जगासमोर नेला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता सांगतो की तुम्ही ते पाहिलं असेल की आजचं आधुनिक जे बॅले नृत्य आहे, बॅले नृत्य हे याच उदयशंकरांनी विकसित केलेलं नृत्य आहे. प्रचंड पदलालित्य त्यांच्याकडे होतं. रशियन नर्तिका होती एक, अन्ना पावलोव नावाची, आणि तिचा एवढं पदलालित्य बघून ते प्रभावित झाले आणि मग त्यांच्यातून त्यांनी काही गुण घेत की भारतीय आणि रशियन याच्यामधून त्यांनी अशा प्रकारचे एक नवीन नृत्य प्रकार जो आहे तो जगाला दिला आणि ते जगप्रसिद्ध झाले. अशा प्रकारे बाणो तुम्हीसुद्धा आपल्यामध्ये असणारी कला किंवा तुम्ही ज्या कलेचं प्रशिक्षण घेतलं असेल त्याच्यामध्ये प्रयोग करणं गरजेचं आहे. वेगळं पण जपलं तरच ते जगापर्यंत पोहोचतं, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक कलाकाराच्या शैलीविषयी मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक कलेच्या शैलीविषयी सांगितलं, आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कलेच्या मार्फत जगापर्यंत पोहोचू शकता. आता शेवटचाच तुम्हाला भाग मी सांगणार आहे तो म्हणजे या कला व्यवसायामध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी, जो अत्यंत महत्त्वाचा भाग. आपण नेहमी म्हणतो की इतिहास आम्हाला काय कामाचा, आम्हाला जीवनात तो उपयोगी पडत नाही. तर आता असं नाही, आता इतिहासाची व्याख्या बदललेली आहे. आता फक्त इतिहास इतिहास राहिला नाही, इतिहास हा उपयोजित इतिहास झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये पहिली संधी जी आहे ती बाळानो पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असते. तुम्ही जर एखाद्या कलेच्या इतिहासाचे अभ्यासक बनला तर तुम्हाला पत्रकारिता सहज करता येते. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकता. त्यानंतर बाळानो कलावस्तूंचं एक वेगळं जग असतं. या खरेदी विक्री करताना ना तिथं त्या कलावस्तूंचं मूल्य कोण ठरवतं? तर त्यामध्ये जाणकार असणारा माणूस ठरवत असतो. एखादी कलावस्तू जी असली आहे का नकली आहे, ती खोटी आहे का, हे कोण सांगत असतं? तर ज्याला त्याचा सखोल अभ्यास आहे तोच माणूस सांगू शकतो. म्हणून या क्षेत्रामध्ये तज्ज्ञांची आवश्यकता असते. म्हणून आज सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन फार मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि याच्यामध्ये एक वेगळा प्रकार अस्तित्वात आलेला आहे तो म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. याही क्षेत्रामध्ये बाळानो कला जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही सहजपणे या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होऊ शकता, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून याच्याकडे बघू शकता. आज बाळानो औद्योगिक क्षेत्रामध्ये, जाहिरात क्षेत्रामध्ये, घराची सजावट असेल, सजावटीच्या वस्तू असतील, रंगमंच असेल, नेपथ्य असेल, चित्रपट, दूरदर्शन, या सगळ्या कार्यक्रमामध्ये बाळानो कलेला फार मोठं स्थान आहे, संधी आहे. जसं मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, नितीन देसाई नावाचे
महाराष्ट्रामधले मराठी माणूस आज भारतामध्ये सर्वोच्च स्थानावरती आहे कलाक्षेत्रामध्ये. कला दिग्दर्शक म्हटलं की नितीन देसाईंचं नाव येतं. मोठमोठे सेट उभारणं, वेगवेगळ्या मालिका, महाभारत, रामायण यांच्यामध्ये त्यांचे सेट असतात. पहा असे कितीतरी क्षेत्र तुम्हाला कोणावते. म्हणजे असं नाही की प्रत्येकाला अभिनय आला पाहिजे, प्रत्येकाला चित्रकला आली पाहिजे, अशी कितीतरी क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही संगणकावरती भेटकार्ड तयार करू शकता, सजावट करू शकता. आज आमंत्रण पत्रिका, निमंत्रण पत्रिका अशी कितीतरी यादी आहे. मातीची भांडी, बांबू, नक्षीकाम, काचेच्या कलापूर्ण वस्तू तयार करणं, याच्यामध्ये कितीतरी बाजूमध्ये हा कलाच आहे, लक्षात ठेवा. आणि ही कला जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही सहजपणे तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या कलेकडं पाहू शकता. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि तुम्हाला त्याच्यामधली आवड असायला पाहिजे, संवेदनशील आपण असलं पाहिजे. तर अशा प्रकारे बाळांनो इथं हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.